पुधळूया गुलाल, करूया जल्लोष, कारण सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे गणेशाच्या भक्तीला नवा जोश। सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत आणि युवा नेते पंचायत समिती सदस्य मान्य श्री संदीप एकनाथ गावडे प्रायोजित गणेश लाईव्ह दर्शन। सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांना या गणेश चतुर्थीच्या लाख लाख शुभेच्छा। या गणेश सजावट स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षीस। स्पर्धेच यशस्वी दुसरं वर्ष, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एकमेव भव्य दिव्य स्पर्धा। चौकात आमचा आला आला गणपती आला। नमस्कार, मी राजेश्वर रेडकर। ह्या मूर्तीचं काम केलं आहे ते माझ्या वडिलांनी रामचंद्र रेडकर। आम्ही सगळे घरातले मिळून हे काम करतो, काका आमचे, आमच्या काकांचा मुलगा वगैरे सगळेजण। यानंतर आम्ही हा देखावा सादर केला आहे। वडील माझे फॉरेस्टमध्ये कामाला आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्याकडून आम्ही इन्स्पायर होऊन हे करण्याचं योजलं होतं। हा आमचा पहिलाच टाईम आहे, मी आणि माझ्या भावाने, मोठ्या भावाने मिळून हे सगळं केलेलं आहे। आम्ही यामध्ये डिफॉरेस्टेशन किंवा आता जी होणारी पर्यावरणाची हानी आहे ती थांबवण्यासाठी संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे। सध्या चाललेला गहन प्रश्न आहे तो पर्यावरण वाचवा आणि डिफॉरेस्टेशन, त्याच्यानंतर पश्चिम घाट वाचवण्यासाठी जे सगळं चाललं आहे त्याच्यावर आम्ही हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। हे आमच्या याची थीम आहे आजच्या याची। त्याच्यानंतर आम्ही हे संदेश 5 ते 6 संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे, असं आमचं हे संदेश। आमच्या वृक्षतोड थांबवण्यासाठी आमचे हे संदेश आहे। म्हणजे बघा, डिफॉरेस्टेशन वृक्षतोड जी आहे त्याच्यावर हे सगळं आम्ही योजलेलं आहे। म्हणजे ते झाडांना नका करू नष्ट, श्वास घेताना होतील कष्ट। डिफॉरेस्टेशन विल लीड अस डिवेस्टेशन, म्हणजे डिफॉरेस्टेशन वृक्षतोडी नासधूस करण्याला कारणीभूत आहे, निसर्गाच्या नासधुसीला कारणीभूत आहे। त्यानंतर कन्सिडर द बर्ड्स अँड द बीज, म्हणजे पक्ष्यांबद्दल आणि मधमाशांबद्दल किंवा इतर जीवांबद्दल जरा विचार करा, कारण ते त्यांचा अधिवास आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करू द्या। झाडे कापून त्यांचा अधिवास नष्ट करण्याचा प्रयत्न करू। यामध्ये आम्ही म्हटलं आहे कन्सिडर द बर्ड्स अँड द बीज, डोंट स्टॉप कटिंग डाऊन देम ट्रीज, हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आणि वृक्षांना जीवनदान हेच मानवाचे उत्थान,
हे पण मानवाचं सगळं हित हे निसर्गामध्ये आहे हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सिंधुदुर्गवासियांना, संपूर्ण महाराष्ट्रवासियांना गणेश चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा.